नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी इतिहास या विषयामध्ये प्रकरण 2 शिवपूर्वकालीन भारत अभ्यासणार आहोत. यापूर्वी आपण या घटकामध्ये काही उपघटक अभ्यासलेले आहे, त्यामध्ये शिवपूर्वकालातील भारतातील विविध राजसत्ता, वायव्येकडील आक्रमणे, उत्तरेकडील सुलतानशाही, विजयनगरचे राज्य आणि बहमनी राज्य या उपघटकांचा आपण अभ्यास केला. आज आपण मुघल सत्ता या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना होण्यापूर्वी सुलतानशाही होती आणि या सुलतानशाहीमध्ये इब्राहिम खान लोदी हा सुलतान शेवटचा सुलतान होता आणि या सुलतानाच्याच काळामध्ये पंजाबचा अधिकारी त्या ठिकाणी दौलत खान लोदी हा इब्राहिम खान लोदीचा मोठा शत्रू होता आणि इब्राहिम खान लोदीचा पराभव करण्यासाठी दौलत खान लोदी याने फरगाना प्रांताचा मुघल सुलतान बाबराला भारतामध्ये पाचारण केले आणि या दौलत खान लोदीच्या विनंतीवरून बाबर भारतामध्ये आला आणि त्याने शेवटचा सुलतान इब्राहिम खान लोदी याच्यावर आक्रमण केले. बाबर आणि इब्राहिम खान लोदी यांच्यामध्ये पानिपत या ठिकाणी 21 एप्रिल 1526 लढाई झाली आणि इतिहासामध्ये असणारी ही पानिपतची पहिली लढाई. या लढाईमध्ये बाबराने तोफखान्याचा प्रभावी वापर केला आणि यामुळे त्याने इब्राहिम खान लोदीचा पराभव केला आणि सुलतानशाहीचा शेवट होऊन भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना बाबराने केली आणि बाबर हा मुघल सत्तेचा पहिला बादशाह बनला. यानंतर बाबराने दिल्लीच्या आसपासचे प्रदेश जिंकण्यासाठी पुढे जाण्याचं धोरण ठेवलं. त्याला मेवाडचा राणा संघ याने विरोध केला आणि या मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र करून बाबराच्या विरुद्ध आक्रमण केलं. परंतु बाबराने देखील या मेवाडच्या राणा संघावर खानुवा या ठिकाणी आक्रमण केलं आणि खानुवा या ठिकाणी झालेल्या लढाईमध्ये बाबर आणि राणा संघ यांच्या या लढाईमध्ये राणा संघाचा पराभव झाला. अशा प्रकारे बाबराने आता सत्तेचं विस्तार करण्याचं धोरण हे पुढे चालूच ठेवलेलं आहे आणि अशा या बाबराचा 1530 मृत्यू झाला. बाबर हा मुघल सत्तेचा पहिला बादशाह होता. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासणार आहोत बाबरानंतर कोणकोणते बादशाह झाले. बाबराच्या नंतर हुमायून हा बादशाह होता. त्याचा काळ 1530 ते 1539 आणि त्यानंतर दुसरा कालखंड 1555 ते 1556. 1539 ते 1555 या दरम्यानच्या काळामध्ये दिल्लीवर सूर घराणे याने आपलं राज्य स्थापन केलं आणि या सूर घराण्याने 1539 ते 1555 अशा प्रकारे कारभार केला. त्यानंतर 1555 ते 1556 हुमायून पुन्हा बादशाह बनला. या हुमायूननंतर 1556 ते 1605 अकबर बादशाह झाला. अकबराच्याच काळामध्ये पानिपतची दुसरी लढाई त्या ठिकाणी झाली, ती अकबर आणि हेमू यांच्यामध्ये. इतिहासामध्ये असणारी ही पानिपतची दुसरी लढाई आणि अकबराच्या नंतर जहांगीर हा 1605 ते 1628 या कालावधीमध्ये बादशाह बनला. जहांगीरनंतर शहाजान हा बादशाह झाला 1628 ते 1658 या कालखंडामध्ये तो भारताचा बादशाह होता आणि शहाजाननंतर त्याचा मुलगा औरंगजेब हा 1658 ते 1707 या प्रदीर्घ कालखंडामध्ये भारताचा बादशाह होता. यानंतर आपण अभ्यासणार आहोत अकबर या बादशाहविषयी. अकबर हा देखील प्रदीर्घ काळामध्ये मुघल सत्तेचा बादशाह होता आणि अकबर हा मुघल घराण्यामधील सर्वात कर्तबगार राजा होता आणि अकबराने राजपूत आणि दिल्लीच्या आसपास असणाऱ्या सर्व घराण्यांचं सहकार्य देखील मिळवलेलं होतं. परंतु अकबराला देखील सत्ता विस्तार करण्याचं धोरण हे अंमल त्या ठिकाणी त्याला करायचा होता आणि भारतावर एकछत्री अंमल करण्यासाठी त्याने सत्ता विस्ताराचं धोरण चालू ठेवलं
आणि त्याच्या या सत्ता विस्ताराच्या धोरणाला महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी विरोध केला. आपण या पुढच्या उपघटकामध्ये या लोकांनी केलेला विरोध या कशा प्रकारे केला हे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम महाराणा प्रताप. उदयसिंहांच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप हा एक कर्तबगार त्या ठिकाणी राजपूत राजा आला आणि मेवाडचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्यांनी अकबराशी संघर्ष केला आणि अकबराशी त्यांनी प्रचंड असा संघर्ष केला आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा महाराणा प्रताप यांनी मनोमन प्रयत्न केला. महाराणा प्रताप यांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग या गुणांच्यामुळे महाराणा प्रताप हे इतिहासामध्ये अजरामर झाले. यानंतर पुढील ऐतिहासिक अशी असणारी व्यक्ती म्हणजे चांद बीबी. इसवी सन 1595 मुघलांनी निजामाची जी काही राजधानी आहे अहमदनगरच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि मुघलांनी या अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळेस या अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची मुलगी चांद बीबी ही कर्तबगार अशी मुलगी होती आणि तिने किल्ल्याला जो काही मुघलांनी वेढा घातला होता त्या असणाऱ्या सैनिकांशी मुघलांशी तिने लढा दिला. परंतु या निजामाच्या सैन्यामध्ये दुफळी निर्माण झाली, दुही निर्माण झाली आणि या दुहीतूनच चांद बीबीला ठार मारलं गेलं आणि मुघलांनी त्या ठिकाणी तो किल्ला जिंकला. परंतु मुघलांना मात्र संपूर्णपणे निजामशाही जिंकता आली नाही. यानंतर अकबराला ज्यांनी विरोध केला त्यामध्ये अभ्यासणार आहोत राणी दुर्गावती. राणी दुर्गावती ही गोंडवनची राणी होती आणि गोंडवन हा प्रदेश सध्याचा विदर्भ आणि त्याच्या आसपास असणारा आंध्र प्रदेश असेल, ओरिसा आहे, मध्य प्रदेश किंवा सध्याचा छत्तीसगड यांचा काही भाग मिळून गोंडवन बनलेलं होतं. आणि ही दुर्गावती चंदेल राजपूत कन्या होती. परंतु नंतर तिचा गोंडवनच्या राजाशी विवाह झाला आणि ती गोंडवनची राणी झाली. पतीच्या मृत्यूनंतर या गोंडवनच्या राणी दुर्गावतीने अकबराच्या विरुद्ध संघर्ष चालू ठेवला. अकबराच्या विरुद्ध लढताना तिने प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्करली नाही अशी राणी दुर्गावती. यानंतर आपण अभ्यासणार आहोत की मुघल सत्तेमध्ये असणारा एक महत्त्वाचा बादशाह तो म्हणजे औरंगजेब. 1658 औरंगजेब बादशाह झाला आणि औरंगजेबाच्या काळामध्ये मुघल सत्तेचा प्रचंड विस्तार झाला होता. उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला नगरपर्यंत, पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला बांगलादेशपर्यंत एवढा मोठा विस्तार या मुघल सत्तेचा होता. आणि औरंगजेबाने आणखीनच सत्ता विस्ताराचं धोरण चालू ठेवलं. त्याने पूर्वेकडील आसाम आणि दक्षिणेकडील असणारी राज्य जिंकून घेतलेले आहे. त्यामध्ये आदिलशाही असेल आणि कुतुबशाही असेल. औरंगजेबाच्या काळामध्ये देखील त्याचा काही लोकांशी संघर्ष आला. त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत पहिल्यांदा औरंगजेब आणि अहोमांचा संघर्ष. 13व्या शतकामध्ये शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामध्ये आपलं राज्य स्थापन केलं आणि या शान जमातीच्या लोकांना स्थानिक लोक अहोम असं म्हणत होतं. आणि या औरंगजेबाने हा अहोमांचं राज्य त्याला जिंकायचं होतं. त्याने अहोमांवर आक्रमण केलं. परंतु अहोमांचा राजा गदाधर सिंह यांचं नेतृत्व लाभल्यामुळे आणि गनिमी काव्याचा वापर केल्यामुळे अहोम यांनी औरंगजेबाशी प्रचंड संघर्ष केला आणि अहोमांच्या चिवट संघर्षामुळे औरंगजेबाला अहोमांचं राज्य जिंकता आलेलं नाही आणि मुघलांना या प्रदेशामध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झालं. अशा प्रकारे हा अहोमांचा संघर्ष. यानंतर आपण अभ्यासणार आहोत औरंगजेब आणि शिखांचा संघर्ष. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू या धार्मिक धोरणावर त्यांनी नाखुशी व्यक्त केली, नापसंती दाखवली आणि यामुळे 1675 औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केलं आणि त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादर यांच्यानंतर शिखांचे 10वे गुरु बनले गुरु गोविंद सिंग.
आणि गुरु गोविंद सिंग यांनी देखील औरंगजेबाशी असणारा लढा चालूच ठेवला. त्यांनी शीख लोकांचे जे काही लढणारे लोक आहेत, लढाऊवृत्तीचे लोक आहेत, या लोकांना एकत्र केलं आणि अशा लढाऊ लोकांचं त्यांनी खालसा दल स्थापन केलं आणि या खालसा दलाच्या माध्यमातून त्यांनी औरंगजेबाशी आपला संघर्ष चालू ठेवला. तेव्हा शिखांचं प्रमुख केंद्र होतं आनंदपूर. परंतु औरंगजेबाचं सामर्थ्यापुढे शिखांचं सामर्थ्य हे कमी पडलं. शेवटच्या कालावधीमध्ये गुरु गोविंद सिंग हे दक्षिणेमध्ये नांदेड या ठिकाणी आले आणि 1708 नांदेड मुक्कामीस गुरु गोविंद सिंग यांचं निधन झालं. यानंतर आपण पुढे अभ्यासणार आहोत औरंगजेब आणि राजपूतांचा संघर्ष. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचं राज्य मुघल सत्तेला जोडून घेतलं आणि दुर्गादास राठोड यांना मात्र हे आवडलेलं नाही. दुर्गादास राठोड यांनी मारवाडचा राणा जसवंत सिंग यांचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह यांना गादीवर बसवलं आणि दुर्गादास राठोड यांनी औरंगजेबाशी लढा संघर्ष हा चालूच ठेवला. आणि मग औरंगजेब यांनी दुर्गादास राठोड याचा प्रतिकार करण्यासाठी, त्याचं बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपला मुलगा राजपुत्र अकबर याला दुर्गादास राठोडच्या विरुद्ध पाठवलं. परंतु राजपुत्र अकबर मात्र दुर्गादास राठोड आणि राजपुतांना जाऊन मिळाला. त्यांनी औरंगजेबाच्याच विरुद्ध बंड पुकारलं आणि मग दुर्गादास राठोड आणि राजपुत्र अकबर यांनी शेवटी मराठ्यांचंही सहकार्य घेतलं आणि अशा प्रकारे दुर्गादास राठोड यांनी राजपुतांचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी संघर्ष हा चालूच ठेवलेला आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत औरंगजेब आणि मराठ्यांचा संघर्ष. दक्षिणेमध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलेलं होतं आणि औरंगजेबाने हे स्वराज्य देखील जिंकण्याचा प्रयत्न केला. स्वतः औरंगजेब दक्षिणेमध्ये उतरला, स्वराज्यामध्ये उतरला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम आणि महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला आणि या संघर्षामध्ये मराठ्यांनी औरंगजेबाला आपले स्वराज्य जिंकून दिले नाही आणि अशा प्रकारे मराठ्यांशी संघर्ष हा औरंगजेबाचा निष्फळ ठरला, त्याला स्वराज्य जिंकता आलेले नाही. या पाठामध्ये आपण मुघल सत्तेची स्थापना, विस्तार आणि शेवट याचा अभ्यास केला. यामध्ये आपण काही सोद्या अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, राणा प्रताप इतिहासामध्ये अजरामर का झाले आणि औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद का केले. धन्यवाद.